वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी घेऊन आली आहे जो व्हिडिओ, तो आहे एक वर्ष आणि त्यावरील मुलांची काळजी घेताना काय काय गोष्टी उन्हाळ्यामध्ये टाळाव्यात आणि काय गोष्टी कराव्यात ह्याचा. व्हिडिओ सुरू करूया. तर बाळ जेव्हा मोठं होतं तेव्हा ते सर्व खाऊ लागतं व्यवस्थित. खाण्याच्या गोष्टी आहेत त्यामधून आपण त्यांच्या शरीरातली गरमी कंट्रोल करू. अशा दिवसांमध्ये नारळ पाणी, ताक हे बाळाला द्यावं, दही द्यावं. ते थंडचे पदार्थ असतात ते आपण सहज देऊन त्याच्या शरीरातली गरमी कमी करू शकतो, ज्यामुळे घामोळ्याचा प्रॉब्लेम होणार नाही. कपड्यांच्या बाबतीत गोष्ट अशी आहे की खरखरीत कपडे वापरू नये. जसं मी नवजात बालकांसाठी सांगितलं तसंच हे पुढच्या मुलांसाठी सुद्धा फॉलो होतं की नरम होजरीचे कपडे जास्त मिळतात या एजच्या मुलांना आणि ते कुठेही लागत नाही, घर्षण होत नाही. त्यामुळे होजरी मटेरियलचे कपडे वापरावेत आणि खूप जास्ती पण मुलांना उघडं ठेवू नये. अगदीच अंगावरती काहीच घातलं नाही आहे असं नको व्हायला. त्यामुळे होजरीचे नरम सुती कपडे असतील कॉटनचे ते वापरावेत. दिवसांमध्ये बाळाला डायरेक्ट फॅनखाली झोपवताना त्याच्या छातीवरती एक कपडा नक्की ठेवावा, जेणेकरून त्याच्या छातीमध्ये कफ वगैरे भरणार नाही. या लहान मुलांना बाहेर खेळायची सवय असते, धुळीमध्ये मातीमध्ये खेळतात. तर उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोनदा तरी त्यांची आंघोळ व्यवस्थित करा. आणि पाणी हे कोमट वर्षभर लहान मुलांसाठी वापरायचं असते, कोमटपेक्षा थोडंसं गरम असेल तर चालेल. ह्याच्यामुळे त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही. आंघोळ झाल्यानंतर लगेचच त्यांना मॉइश्चरायझर लावा. हा माझा चांगला अनुभव आहे. मागच्या एका व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलं आहे की रॅश घामोळ्या ह्या येत नाही जर आपण गरम गरम अंगावरती त्यांना मॉइश्चरायझर बॉडी लोशन लावले. तर मला सांगते आहे की सेबामेड आणि अविनो ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते खूप चांगले आहेत. आणि माझा सल्ला ह्याच्यासाठी आहे की मी 3-4 प्रोडक्ट वेगवेगळ्या कंपनीचे वापरून बघितले आहेत. त्यानंतर मी पुन्हा सेबामेडवरती आले आहे. त्यामुळे ते तुम्ही वापरा, त्याच्याने त्रास होत नाही आणि त्याच्याने स्किन डॅमेज होत नाही. जर आपण डिहायड्रेशन, मुलांमध्ये डिहायड्रेशन झालं की त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो, त्यांना लूज मोशन होऊ शकतात. तर एक टीप आहे की मुलांचे जर लिप्स ड्राय दिसले ना तर समजून जा की मुलांमध्ये पाण्याची कमी आहे, कमतरता आहे. तर बाळांना पाणी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करा. ह्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे बॉटल्स किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पाणी त्यांना जबरदस्ती पाणी पाजत राहा. आठवेल तेव्हा दुपारच्या वेळेस सर्वात जास्त पाणी त्यांना देत जा, कारण की सध्या गरमी प्रचंड आहे आणि दुपारच्या वेळी खूपच जास्त बॉडी एक्झॉस्ट होते. त्यामुळे ह्या गरमीच्या दिवसांमध्ये मुलांना फळं पुरेशा प्रमाणात द्या. पाणीदार फळं जसं की कलिंगड, चिबूड ह्या गोष्टींमध्ये पाणी खूप असतं. तर ही फळं द्राक्ष आहेत ही मार्केटमध्ये येतात आता या सीझनला, आणि ही तुम्ही पुरेशा प्रमाणात द्याल तर डिहायड्रेशनचं प्रमाण पण कमी होतं आणि मुलांचं पोषणामध्ये सुद्धा खूप फायदेशीर ठरतात ह्या सगळं. मुलांना शरीरावरती घामोळ्या वगैरे येऊ नये यासाठी परिपाठ काढा हा 2 वर्षानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करायला विसरू नका. डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि दिवसातून 2 वेळा परिपाठ काढा मुलांना द्या. त्यामुळे घामोळ्या, जे काही उन्हाळ्याचे त्रास होतात, गोवर वगैरे सारख्या गोष्टी, त्या शक्यतो टाळल्या जाऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सीझन चेंज आपल्याला खूप जास्त जाणवतो. पटकन सकाळी कधीतरी थंडी असते आणि कधीतरी एकदम खूप जास्त उष्णता असते. तसं हा सीझनल चेंज आहे ना, हा मुलांना सर्दी आणि खोकला लगेच होण्यासाठी कारणीभूत ठरतो. तर अशा वेळेस इम्युनिटी जी बूस्टर आहेत ते लहान मुलांच्या खाण्यामध्ये ॲड करा. माझा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी वरती देते आहे. तर त्याच्यामध्ये पाण्यातून आपण बाळांची इम्युनिटी कशी वाढवू शकतो ज्यामुळे सर्दी आणि खोकला बाळाला होणार नाही ह्यासाठी तो व्हिडिओ आहे. आणि त्यामुळे आपल्याला जास्त बाहेर डॉक्टरकडे वगैरे जाण्याची पण गरज पडणार नाही जर बाळाची इम्युनिटी खूप चांगली असेल तर. पण खूप काही असं वाटलं तुम्हाला आणि 3-4 दिवसात घरगुती उपायांनी बरं नाही होत तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि ही गोष्ट 2 वर्षावरील मुलांसाठी सांगते आहे. यापेक्षा लहान मुलांच्या बाबतीमध्ये जास्त हलगर्जीपणा करू नका, लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा पद्धतीने बाळांची काळजी घेत राहा, स्वतःची सुद्धा काळजी घेत राहा आणि कोरोनाच्या परिस्थितीवर लवकरच आपण मात मिळवू असं समजूया आपण. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.